राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहण्यास मिळाल्या आहेत. भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या समोर अनेक आव्हाने उभी राहिल्याचं चित्र नेवासा तालुक्यामध्ये आता निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला उमेदवार न उतरवता शेतकरी पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिला. या घटनेनं नेवासा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासाठी हा एक धक्का मानला जातोय. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिल्यानं भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेवासा तालुक्यामध्ये राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले असून आघाडीच्या जागा वाटपामध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न देता अचानकपणे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिल्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आणि बाळासाहेब मुरकुटे भाजपचे विद्यमान आमदार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व विरोधक एकत्रित येऊन बाळासाहेब मुरकुट्यांना कुठंतरी थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे तालुक्यामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये नेवाशातील जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एमकेएन मराठीसाठी कमलेश गायकवाड, नेवासा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएनचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.